प्रमाणे ना इकडून बी हुकलेत आणि तिकडून बी हुकलेत, म्हणजे सुजाताबाई त्यांना बरं बघा ना आणि चोरमन बाई बी बरं बघा ना, चोरमन चणी यांचं घेऊन लग्न लावून. हम बेवफा हरगिज ना थे, झिंगा लाला हू झिंगा लाला हू हुर हुर, पर हम वफा कर ना सके, झिंगा लाला हू झिंगा लाला हू हुर हुर, हमको मिली उसकी सजा. चोरमन लय वाईट झाले का? लय जवंगाळ झालंय, लय वाईट झालं भाऊ. लय काय झालंय नेमकं? दोन्ही कुणं हुकलोय बाबा, दोन्ही कडून. हा मग लयच वाईट झालं का रे? हा ना, एकेकडून हुकले असते तर समजू शकत होतो, पण दोन्ही कडून हुकणं म्हणजे लयच वाईट झालं. आता पार हिमालयात जायची वेळ आली माझी. हिमालयात? हिमालयात हिमालयात काय असतो? हिमालयात असा बर्फ असतो, बर्फ. दारू इकडून द्यावी लागते का? अरे बाबा तुला काय सांगू, मी असं प्यायला नाही चाललो तिथं. मग वैराग्य प्राप्त झालंय मला, तुला दिसत नाही का वैराग्य? मला पण घेऊन चाला ना. तुला अजून खूप वेळ आहे, मी संन्यास घ्यायला चाललोय, तुझं अजून सगळं व्हायचंय जायचंय. मी पुढं जाऊन मस्तपैकी तिथं माझं बस्तान बसवतो, मी संन्यास घेतो, तू तुझं सगळं आवरून ये. ओके चालतंय, जाऊ मग. कुठं? आवरून ठेवतो माझं सगळं, जा. हम बेवफा हरगिज ना थे. तू टेन्शन घेऊ नकोस ना, मी आहे ना, कशाला काळजी करायची आहे? हो मी भेटायला येते, कोणाला काहीच समजणार नाही. हा ना, कशाला टेन्शन घ्यायचंय? थांबा जरा. हां बोल ना. हां का होईन एवढं गडबडीत बोलवलं? अरे कमलेश तुला तर माहिती आहे ना सगळा प्रॉब्लेम, तुला सांगितलं ना सगळं मॅटर. काय सांगू, हे बघ रोजच्या रोज व्हॉट्सअप कॉलिंग चालूच आहे, व्हिडिओ कॉल तर चालूच असतात सारखे, काय करावं तेच कळत नाही. तू नंबर ट्रू कॉलरला टाकलं होतो की नाही? अरे नाही ना दिसत आहे, नाहीतर मग मी तुला सांगितलं असतं का? आता मेसेंजरला फेसबुकला सगळीकडे वैताग आला याचा. आता कमल्या तू तू जा, मी नंतर तुला बोलून घेईल परत. आणि हा काही सांगू नका. कांता भाऊ तिकडे कुठं? ते चिमण्या बसतात ना इथं चिमण्या, ते आता तिकडून ते परदेशातून चिमण्या येतात, ते बघायला आलो. उडत उडत मी बघत आलतो, ते फांदीवर बसले होते चिंचेचे, नाही का त्या मली पलीकडे बघा दिसत आमच्याच झाडं येतात का? हा चिमण्या आहेत त्या, रंगीबिरंगी असतात, परदेशातून येतात, इकडून नाही येत. बरं बस इकडे बघ. हा बघितलं, परत इकडे येऊ नको आणि इकडे फिरकू नको, ते तर काना खाली कबूतर काढीन तोया, कळलं का? आणि ते लांडर बिंडर नाही चिमण्यांच्या बाली, मी बघन लांडोर काढायचं कबूतर काढायचं. मला लागला सांगायला लांडोर रनमोर एक. मुळ्यात दुखत काय? अरे एक पायर ते मुळ्यात दुखलेलं बरं, इकडं दुसरं मुळ्यात उठलंय. काय झालं आता? अरे बाबा ते माई बायकू कोणाला काही सांगणार नाही ना तू? नाही नाही आपल्याला सवयच नाही असं पुढे सांगायचं. अजून नाही कोणाला सांगितलं, पण तू जवळचं म्हणून तुला सांगतो. कोणी नाही नाही ऐक ना. अरे माझी बायको काय झालं? अरे आता काय सांगायचंय तुला, लय अवघड झालंय. आजार बिजार झाला काय? अरे आजार नाही बाबा, दुसरंच झालंय तिला. काय? अरे मी सकाळी तिथं घरी गेलो तर फोनवर बोलत होती. आता मला सांग, माही बायको फोनवर बोलत होती, मग माझ्यासमोर बोलायला काय अडचण होती तिला? कोपऱ्यात जाऊन बोल. कोपऱ्यात जाऊन गुलू गुलू बोलत होती आणि मला बघितलं की फोन ठेवून दिला. संशय क्रमांक एक. पाऊल चुकीच पडत. हा ना राव भरती येत जाऊ दे. मला एक सांग, त्या कमल्याला घरी घेऊन बसली होती बर. हा काय त्याच्या संग गुलू गुलू बोलत होती, काय चॅटिंग व्हॉट्सअप येन तेन बोलत होती. मला पाहिलं तर लगेच गप झाली आणि त्याला सांगत होती. आता कोणाला सांगू नको, गपचिप जाय, मी तुला नंतर बाहेर भेटते. संशय क्रमांक दोन.
मग आता मला कुणास तरी माग लागली, माग लागली गांड्या। आता मला सांग असं झालं म्हणलं मी काय करायचं? आता तुम्ही ना एकच करायचं, काय पुरावे शोधायचे। आता कुठं शोध दे? तिच्या मागावर राहायचं, ती कुणाला भेटती, कुठं जाती, फोटो काढायचे, व्हिडिओ गोळा करायचे। मग हेच फोटो आणि व्हिडिओ आपण कोर्टात जज साहेबांना दाखवू आणि गुन्हा सिद्ध करू। असं का? मग तसंच करतो। तुम्ही एक काम करा, फोटो व्हिडिओ सगळे पुरावे गोळा करा आणि मला माझ्या संपर्क कार्यालयातून भेटा। ठीक आहे भाऊसाहेब, येऊ का? या। हिरोईन कुठं चालली? बाहेर। बाहेर चालली? हा का? पण नेमकी चालली कुठं? तुम्हाला काय करायचंय? चालली मी माझ्या माझ्या कामाने। कॅमेरा बसवत काय आता माझ्यावर? येत हिला सगळे तरुण पोर आवडायला लागलेत। मगाशी कामल्या, आता प्रेम्या। उसे वफन रासाई तुझे वो हर जाई नहीं तुझे वो हर जाई। इश्क ना करना, इश्क ना करना। अरे बाळू काय झालं? काय सांगायचं चरण म्हण तुम्हाला? अहो त्या माझ्या बायकोला ते हिरोईनला उचला, सध्या तरुण तरुण पोरं आवडायला लागलेत। काय बोलतो? सांग बर चेअरमन, असं वाटतंय आता मी म्हातारा झालोय, आता ती माझ्याकडे बघत नाही काय नाही। अरे 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 अरे, आता अवघड झालंय मा, खरंच अवघड झालंय। तू एक काम कर बाळू, आता मी चाललो हिमालयात, तू चल माझ्या बरोबर हिमालयात, तिकडे जाता एखाद आश्रम टाकू तिकड। मी येऊ का? हा चल। बर मी आलो। काय करतो तू आता? कपडे घेऊन येतो ना। कपडे घेऊन येतो, जा ये घेऊन। वफन रासाई तुझे वो हर जाई। आयो आधी कामल्या नंतर प्रेम्या आता श्याम, तुझी को तो मिल गया प्यार अपना। इश्क ना करना, इश्क ना करना। आले फोन। हॅलो, हा कोण? उषा वहिनी येतोय का? उषा वहिनी बाळू बीर साठल्यावर करतोय काय झालं त्या पेला काय नाही का? बर 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 बर, कुठे येतो आता? चौकात आहे का? बर 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 बर, मी जातो तिथं। हा हा या तुम्ही या, हा सोक्ष मोक्षच लावतो वहिनी, या तुम्ही या। आईला योग्य गडी ठेवला का काय मला? अयो या म्हणजे आता ते हिरोईनला बघा बघा आता बाहेरचे। आता काय काय करायचं? मी काय करायचं आता सांगा या या वहिनी इकडे काय म्हणताय? काय काय झालंय प्रॉब्लेम? का फोनवर बोलवलं मला तुम्ही? बघा ना हे हिमालयात जायचं म्हणतायत। हिमालयात? आता काय हिमालयात चालायला राहायचं का? आता हिमालयात नको जाऊ तर काय करू सरपंच? सकाळी याच्या संघ बघितली, दुपार याच्या संघ आणि संध्याकाळच्या टायमाला श्याम संघ, आणि आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं ना हे? अरे थांबा दोन मिनिट,
वहिनी काय चाललंय तुमचं, काय उच्चात मांडलाय? अहो सरपंच, माझी लहान बहीण आहे ना ती प्रेम आणि कमलेच्या वर्गामध्ये, तिला त्या वर्गातला कोणतरी मुलगा त्रास देतोय, सारखा तिला व्हॉट्सअपला कॉल करतोय, मेसेज टाकतोय, व्हिडिओ कॉल करतोय. बर हा हे आमचं ध्यान आहे अडानी, यांना हे सगळं सांगितलं तर काही कळायचं नाही, म्हणून मीच आपल्या या दोघांची मदत घेतली आणि आज सकाळी प्रेमाबरोबर गेले होते प्रिन्सिपलला भेटायला, त्याची कंप्लेंट केली. हे ध्यान आपलं तिकडच्या त्या गुंडाचा बंदोबस्त केला नाही की हे आमचं गुंड बाहेर पडलंय. अरे बाळू काय चाललंय राजा तुझं हे? अरे दोन कवळे जीव आहेत अजून, यांचं कशातच काय नाही, यांच्यावर तू संशय घेतो. बर त्या बाई बरोबर तुला अख्खा संसार काढायचा आहे. आपण आता ते चॅटिंग आणि व्हॉट्सअप इश्क न करना, इश्क न करना. जायचं का हिमालयात? तुला जा बरं तू एकदाचा गावची पिढ तरी जाय. मला जायचं हिमालयात. हा जा जा, एक काम करा रे कमलेश प्रेम, हा हिमालयात जसा जाईन ना लगेच उषा वणीला सोयरीक बघायला सोरात करा. हो सोयरीक कशाला? मग ती चोर म्हणे ना इकडून बी हुकलेत आणि तिकडून बी हुकलेत, म्हणजे सुजाता बाई त्यांना बरं बघा ना आणि चोर मन बाई बी बरं बघा ना. चोर मन चण यांचं देऊन लग्न लावून कॅन्सल आपलं हिमालय कॅन्सल. उशे चल मला लय भूक लागली, चल तू पहिलं घरी. आता बरी भूक लागली आईला घंटे तो ते एका झटक्यात पॅचअप केलं त्यांचं. हा मग तुमच्या नाही दोघा नवरा बायकोची भांडणं नाही होत. ए बाबा तुझा घरी चल बर. ए कमले, अरे यांचं पॅचअप झालं त्या सरपंचाची भांडणं होत नाहीत, आपलं कधी पॅचअप व्हायचं रे? ती साक्षी सुद्धा मला म्हणली लग्न करीन, ती सुद्धा दुसऱ्यासोबत निघून गेली राव. कमल्या आपण आहे ना यांचं इंतकाम घ्यायचा. ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी, ठुकरा के मेरा प्यार